पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर येथील भूखंड क्रमांक एकशे वरील सिडको नियोजित बाजार क्षेत्र ठिकाणी बेलपाडा गावासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे खारघर येथील भूखंड क्रमांक एकशे एकोणीसवरील सिडको नियोजित बाजार क्षेत्र या ठिकाणी बेलपाडा गावासाठी नवीन जलकुंभाची उभारणी करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सभागृह परेश यांना निवेदन सभागृह नेते देऊन मागणी केली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारगर परिसरात लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढत आहे त्यामुळे त्या या भागास पाणी पुरवठा करण्याबाबत अनेक अडचणी येत आहेत या ठिकाणी पाण्याचा पुरेसा असा दुसरा कोणताही स्रोत उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांना पाणी वेळेवर व मुबलकपणे मिळत नसल्यानं त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे बेलपाडा गाव हे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानं पालिकेकडून या समस्येवर कायमस्वरूपी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं या भागात एक जलकुंभाची उभारणी केल्यास या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करता येईल आणि त्याप्रमाणे नागरिकांना वेळेत व मुबलक पाणी उपलब्ध होईल त्यामुळे महानगरपालिका हद्दीतील बेलपाडा येथील सेक्टर तीनमधील भूखंड क्रमांक येथं सिडको नियोजित बाजार क्षेत्र या ठिकाणी बेल पाडा गावाकरिता पाणीपुरवठा नियमित होण्याकरिता पनवेल महानगरपालिकेमार्फत तातडीनं जलकुंभाची उभारणी करण्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित विभागास देण्यात यावे असंही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी निवेदनात अधोरेखित केलं आहे